आता ऐकेन आता घरात गालीचं असणं वाईट आहे का? म्हणजे सणासुदीला घर किती छान दिसेल आणि मग ते पाहुणे आल्यावर इम्प्रेशन पडेल नाही का? हो 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 काय हो तुला काय जातं हो बोलायला रे? कसलं पाहिजे दिखावा आणि काय गालीचे काही स्वस्त असतात का रे मोन्या? त्यात आपलं घर केवढं 10x10 त्याच्यात एवढं सामान असतं त्या गालीचे ते अजून अडचण नाही होणार का? काय म्हणून होईल का नाही? माझी एवढी घेणं परवडणार नाही आपण नंतर देऊ. अंजू 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 ऐक ना ऐक ऐक माझा ऐक माझा ऐक तू रुसू नको. हे बघ गालीचा तो प्रश्न आहे ना पाहुणे आल्यानंतर तो टेन्शन आहे ना. मग आपल्याकडे पाहुणे आले ना तर आपण मोन्याला मागून कसा गालीचा तो देईल काय मोहन देशू का नाही? आम्ही काय द्यायचं आमच्या गालीचा तुम्हाला? आमच्याकडे पण पाहुणे येतात आम्ही नाही देणार. हा बरोबर आहे वहिनी मी राहुलला तेच सांगते विकत घ्यावा लागल. हा घ्या ना घ्या घ्या पण आमच्या गालीच्या सारखा गालीचा मिळणं जरा कठीणच आहे. हा हो तुम्ही काय इथे उभे आहेत कामा नाही जायचं मग निघा ना. मी पण जरा आईकडे जाऊन येते उगा त्यांच्यामुळे तुम्हाला उशीर नको. त्यांच्यामुळे उशीर नको. बघितलं मला अशीच चोबड्या मारत असतात तुझ्यामुळे माझी इज्जत गेली. तू आता टेन्शन घेऊ नको आता आपण पण गालीचा घ्यायचं. खरं तू एक काम कर शोभा वहिनींकडे ना घोर बोलून माहिती द्या त्यांनी गालीचा कुठनं घेतला. मी मोन्याला विचारतो.